Asma Beauty Parlor and Institute. First time in Mumbra Multi-Speciality Beauty Parlor and Institute. मुंबई का सबसे बड़ा ब्यूटी पार्लर जहां आपको प्रोफेशनल और सर्टिफाइड ब्यूटिशियन द्वारा हेयर एंड स्किन ट्रीटमेंट प्रोवाइड की जाएगी। आसमा ब्यूटी पार्लर एंड इंस्टीट्यूट स्पेशल ऑफर बाय वन गेट वन सर्विस फ्री। रश एडमिशन स्टार्टेड फॉर ब्यूटिशियन एंड मेकअप आर्टिस्ट कोर्सेज एट आसमा ब्यूटी पार्लर एंड इंस्टीट्यूट जो की प्रोफेशनल सर्टिफाइड ट्रेनिंग इंस्टीट्यूट है। मेहंदी क्लासेस आर ऑल्सो अवेलेबल। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। फिल्मी स्टाइल में मुथूट फाइनेंस ऑफिस में लूटपाट करने आए 7 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। मामला ठाणे के उल्लासनगर के विठलवाड़ी से है, जहां कुछ दिन पहले ही किराए पर एक फल की दुकान ली और इन डकैतों ने मुथूट फाइनेंस में डकैती डालने के लिए इस फल की दुकान से लगकर बिल्कुल ही मुथूट फाइनेंस था और इस दीवार में ड्रिल मशीन से सुराख करके इसमें डकैती के इरादे से ये 7 लोग घुसे थे, मगर तभी वहां पर पुलिस पहुंच गई और रंगे हाथ इन 7 आरोपियों को डकैती के मामले में पुलिस ने पकड़ लिया है। इस मामले में पुलिस की काफ़ी सराहना भी हो रही है। घटना को अंजाम देते समय ही पुलिस पहुंच गई और इन्हें पकड़ लिया। जिन आरोपियों को गिरफ्तार किया गया है उनके नाम है जहीर अहमद 30 वर्षीय, इमामुद्दीन कासिम खान 57 वर्षीय, रिजौल शेख 35 वर्ष, राम सिंह 32 वर्ष, कालू शेख 55 वर्ष, तपन मंडल 48 वर्ष, अजीम शेख 28 वर्ष। ये 7 आरोपी उल्लासनगर में ही रहते थे और मूल रूप से जहीर और इमामुद्दीन उत्तर प्रदेश के रहने वाले थे, जबकि राम सिंह ये नेपाल का रहने वाला था। इसके अलावा जो 4 आरोपी थे रिजौल कालू तपन अजीम ये झारखंड के रहने वाले थे। पुलिस इनसे पूछताछ कर रही है कि क्या इन लोगों ने इससे पहले भी कभी इस तरह की घटना को अंजाम दिया है या नहीं दिया है। पुलिस ने इस घटना के संबंध में क्या कुछ जानकारी दी। विठलवाड़ी पुलिस गेले 3-4 दिवसापासून एक माहिती होती की एक बाहेर राज्यातील गँग हद्दीमध्ये आलेली आहे आणि ती कुठलं तरी ATM ज्वेलरी शॉप बँक ह्याच्या बाजूचा गाळा किंवा घर भाड्यानं घेणार आहे आणि त्यातली जी सामायिक भिंत आहे ती तोडून दरोडा टाकण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस तपास करत होते, खबरी लावलेले होते। त्यानुसार 26 तारखेला संध्याकाळी विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती मिळाली की विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे मुथूट फायनान्स कार्यालय आहे त्याच्या बाजूला एक फळ विक्रेत्याचा गाळा आहे, त्या गाळ्यामध्ये काही आरोपी दरोडा टाकणार आहेत। त्या अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक थोरात आणि DBची त्यांची टीम PSI राजपूत हे सगळे घटनास्थळी गेले। त्यांनी त्या गाळ्याची चौकशी केली आणि आतमध्ये त्यांनी छापा टाकला असता तिथे त्यांना एकूण 7 आरोपी मिळाले। त्या गाळ्याचं शटर त्यांनी बंद केलेलं होतं, आतमध्ये ते जे मुथूट फायनान्सच्या कार्यालयाची जी भिंत आहे ती भिंत फोडण्याचा ते प्रयत्न करत होते। त्यांनी छिद्रसुद्धा केलेलं होतं, त्यांच्याकडे सर्व प्रकारचे हत्यार मिळून आले, त्यामध्ये हातोडा छन्नी एक देशी बनावटीचं पिस्तल तलवार तसेच लॉकर तोडण्यासाठीचं गॅस कटर गॅस सिलेंडर वायर कटर असे सगळे हत्यार मिळून आलेले आहेत। त्यानंतर त्यांना आपण सगळ्यांना तात्काळ घटनास्थळी ताब्यात घेतलं, त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 398, 399 आणि आर्म्स ऍक्टच्या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। न्यायालयात या 7 आरोपींना हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे, अधिक तपास त्यांच्याकडे करण्यात येत आहे। आरोपी कुठले आहेत आणि या ठिकाणी एकत्र कसे आले? एकूण 7 आरोपी आपल्याला आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये मिळालेले आहेत, त्यापैकी 2 आरोपी उत्तर प्रदेशचे आहेत, 4 आरोपी झारखंडचे आहेत आणि 1 आरोपी नेपाळचा आहे। या आरोपींना इथं बोलावणारा त्याचप्रमाणे इथं रेखी करणारा स्थानिक पातळीवर हे 2 पाहिजे असलेल्या आरोपींची नावे आम्हाला कळालेली आहेत, त्यांना अटक करण्यासाठी आम्ही एक स्वतंत्र पथक नेमलेलं आहे। यांच्यावर अजून किती गुन्हा वगैरे दाखल आहे त्याबाबत आम्ही तपास करत आहोत। पूर्ण भारतामध्ये यांच्या या गँग विरुद्ध किती गुन्हे दाखल आहेत, यापूर्वी त्यांनी काही प्रकार केले आहेत का, आणि त्यांच्याकडे इंट्रोगेशन सुद्धा आमचं सुरू आहे। त्यांची मोडस कशी होती?
यांची मोडस अशा प्रकारे होते की कुठलेही बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा ज्वेलरी शॉप एटीएम ह्याच्या बाजूचा गाळा किंवा घर भाड्याने घ्यायचं, त्यानंतर मध्ये जे भिंत असते त्या भिंतीला छिद्र करायचं, आतमध्ये प्रवेश करायचा आणि गॅस